रिव्यू हो जाएगा। नमस्कार सर्वांना, हा माझा यूट्यूब चॅनल इजी ब्लॉग्सवर पहिलाच व्हिडिओ असेल, तो म्हणजे रोड ट्रिप चाललो आम्ही खंडाळा टू उज्जैन महाकालेश्वर। 31st दिवशी सर्वजण पार्टी करतात असं करतात, तर दादांनी असं ठरवलं की आपण 1 तारखेला 1 जानेवारी 2024 सुरुवात महाकालेश्वरचं दर्शन घेऊन करू। त्यासाठी आम्ही 5 जण, मी, दादा, विराज दादा, स्वप्नील दादा, अमित भाऊ, आम्ही सगळेजण उज्जैनला चाललो आहे। रोड ट्रिप आहे, आज 30 तारखेला आम्ही निघालो आहे। त्र्यंबकेश्वर, ओंकारेश्वर, शिर्डी असं दर्शन घेत जाऊ म्हणून 2 दिवस आधी निघालो आहे। बघूया कसं होतं, काहीतरी नवीन माहिती द्यायची प्रयत्न करतो आणि तुम्ही बघूया पुढे काय होत आहे। अरे बाणेर गया क्या? वडगाव गेला का? वडगावला भाभी, वडगाव वडगाव भाभी टू नाही, जस्ट आता इगतपुरीला पोहोचलाय। 3 ते 4 तासाची ट्रॅव्हलिंग झाली आहे, त्यामुळे थोडासा जेवायसाठी ब्रेक घेतला आहे। इगतपुरीमध्ये आलो आहे, तर स्वाद प्युअर व्हेज म्हणून हॉटेल आहे, पूर्ण व्हेज खायचे कारण देवदर्शनाला चाललं आहे। व्हेज खाऊन झाल्यावर त्र्यंबकेश्वर मग भेटू आहे सगळ्यांना। व्हेज ब्रो, देवदर्शन ब्रो। आता जेवण बाहेर आलं आहे, जेवण पुढचा प्रवास सुरू करतो। आता थेट डायरेक्ट त्र्यंबकेश्वरला थांबायचं असं ठरवलं आहे, अजून इथून 2-2.5 तास आहे काहीतरी। त्र्यंबकेश्वरला जाऊन दर्शन घेऊन मग शिर्डीचं ठरवूयात कसं काय। पहिले आपण त्र्यंबकेश्वरचं दर्शन एकदम वेगळीच अशी ऊर्जा ती आतमध्ये मंदिरामध्ये, खूप भारी वाटली, खूप असं सुंदर असं दर्शन झालं। 5-10 मिनटं पिंडासमोर उभं राहायला भेटले, खूप पहिल्यांदाच एवढ्या वर्ष आलो पण आज पहिल्यांदाच 10-15 मिनटं महाराज येत होते, महाराजांच्या पाया पडायला भेटलं। खूप ह्याच्या पुढे आपण जाणार आहोत शिर्डीला, तर थोडं मुश्किल आहे, पण आता डायरेक्ट ओंकारेश्वरला जायचा प्लॅन आहे। तिथं जाऊन मग तुम्हाला मी दाखवतो। जस्ट किती 9 वाजले, दादाचं चतुर्थीमुळे उपास असल्यामुळे लेट जेवायला थांबलो आहे। खूप जास्त ट्रॅव्हल झालं आहे आज आणि आत्ता जस्ट एक्झॉस्टेड आहेत सगळे, पण आम्हाला जास्तीत जास्ती लांब जायचं आहे की उद्या सकाळी सकाळ आम्हाला ओंकारेश्वरचं दर्शन भेटलं पाहिजे अशा हिशोबाने आम्ही जेवढं पुढं जाता येईल तेवढं पुढं जाणार आहे। तर जेवून परत 2 ते 3 तास ड्रायव्हिंग करून जेवढं जाता येईल तेवढं करू, मग उद्या सकाळी भेटूया आपण सगळे। जेवून झाल्यावर थोडेसे म्युजियम्स टाकतील म्हणजे ड्राईव्हचे, बाकी काय नाही, मग त्यानंतर आपण उद्या सकाळी भेटूया ओंकारेश्वरच्या दर्शनाचे। बाय, धन्यवाद, चला। काही 6 वाजताच आम्ही उठलो सगळे आणि व्लॉग करता आलं नाही कारण सकाळी खूप झोपेत होतो, पण तोंड वगैरे सुचलं आणि आता नाश्ता करायला थांबलो आहे। 8 वाजले, अजून 2 तास होतं प्रवासी, मग ओंकारेश्वरला पोचू, मग बघूयात पुढे ओंकारेश्वरचं दर्शन कसं होतं आहे, थोडे व्हिज्युअल्स बघूयात कसं सुंदर असं ओंकारेश्वर बनवलं आहे त्यांनी। खूप लय मोठी नदी, बापरे, पावसात काय पाणी जात असं इथून, पावसात ह्या ब्रिजवर पण लाईन लागते ट्राफिक।
जस्ट करायचं पोचलो यार थोडा सगळे म्हणजे आत करा बघूया त्याचं कसं दर्शन होतं आपलं खूप जास्त गर्दी आहे खूप जास्त ट्रॅफिक आहे 31st असल्यामुळे विकेंड पण आलाय लाँग विकेंड सर्वांनाच महाकालेश्वर ओंकारेश्वरचं दर्शन घ्यायचं असं वाटतं खूप जास्त ट्रॅफिक लागली आहे बघूयात आता बोटीने आपण जाऊयात ओंकारेश्वरला आणि तिथे बघूया कसं दर्शन होतं कळतं असं की बोटिंग बंद करण्यात आली आहे कारण खूप जास्त गर्दी वाढली तर आता आम्हाला चालत पुराणा पूल म्हणून आहे तिथून चालत जायचं आहे दुसऱ्या साईडला गुरुजी ठरले त्यांना भेटून आपण दर्शनाचं नियोजन करू मस्त असं दर्शन करून दिले गुरुजींनी 5 मिनिटात दर्शन झालं खूप जास्त गर्दी झाली आज 31st बोटिंग वगैरे बंद असं तुम्ही सगळे बघू शकता कसा व्ह्यू आहे झुला पूलवर आता पुढे जाऊन उज्जैनला जायचं आहे गुरुन घ्यायचं आहे त्यानंतर मग ते राहून थोडं रात्रीचं बघूया दर्शनचं किंवा भस्म आरतीचं किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी जाऊ खूप जास्त गर्दी असल्यामुळे असं बोलतात ते उज्जैन बंद आहे पण आपण ट्राय करूया जायचं आणि आजच दर्शन घ्यायचं कारण आपण आलो 1 तारखेसाठी बघूया आपल्या नशिबात असेल बाबांनी बोललं असेल तर नक्की होईल लेट्स सी गर्दी बघूच शकता लाईन कुठपर्यंत आहे दर्शन अराउंड 8 लाख पीपल आर देर लेट्स सी वेर नो इन उज्जैन नॉट हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंदी ये क्या हुआ लंच नाउ वी आर हैविंग मेरिटस यस व्हिच मेरिटस एडिटस जस्ट उज्जैनला पोहोचलो खूप जास्त गर्दी आहे खूप जास्त म्हणजे आम्ही उज्जैनच्या 4 किलोमीटर मागं थांबलो आहे तर जेव्हा दर्शन घ्यायचं तेव्हा जायचं आणि तेव्हा रिक्षाने जायचं आणि मग दर्शन घ्यायचं असं ठरवलं कारण खूप जास्त गर्दी आहे गाडी लावायला पण जागा नाही न्यूज वगैरेवरती बघितलं तर 10 ते 20 लाख पब्लिक आली आहे दर्शनासाठी 31st रूम्सचे रेट पण खूप जास्त हाय झालेले आहेत रिक्षावाल्यांचे रेट्स खूप जास्त हाय झाले आहेत सगळं सीझन असल्यामुळे 31st असल्यामुळे लाँग विकेंड असल्यामुळे तर बघूया कसं दर्शन होतं काल भैरव आम्ही असं वाटतंय उद्या सकाळी करू आत्ता महाकाल कॉरिडॉर बघायला जाऊया मग त्याच्यानंतर जर भस्म आरतीचं झालं तर सकाळी भस्म आरती किंवा मग सकाळी दर्शन घेऊन निघू काल भैरवसाठी असं प्लॅन आहे बघूया पण कसं होतं आहे तर आम्ही रूममध्ये चेक इन करतो फ्रेश होतो थोडं आवरतो आणि मग निघतो जस्ट आता आवरून सगळेजण खाली आलो आहे खायला थोडं बाहेर चाललो काल कॉरिडॉर पण बघून घेणार आहे कारण 10 वाजताच बंद होतं असं त्यांनी सांगितलं आम्हाला तर मग बघूया रिक्षासाठी थांबलो आहे मग रिक्षा घेऊन तिथं जाऊ कारण गाडी तर नेताना येणार खूप जास्त ट्रॅफिक पण आहे खूप लोक आहे तर मग दर्शनाचं पण थोडंसं हाय उद्या तर फिक्स आहे पण आज स्मारतीचं थोडं करायचं आहे तिथे बघूया कसं काय नियोजन होतं आणि मग करूया आपल्या नवीन वर्षाची सुरुवात महाकालेश्वरच्या आशीर्वादाने जस्ट महाकाल लोकमध्ये महाकाल कॉरिडॉरमध्ये पोचलेलं आहे खूप सुंदर असं त्यांनी बनवलं आहे पूर्ण फक्त थोडंसं नियोजनमध्ये एंट्री कुठून आहे प्रवेश कुठून आहे महाकाल कॉरिडॉर लोकला हे त्यांनी थोडं स्पेसिफाय केलं नाही खूप लोक चुकले खूप लोकांना माहितीच नाही आहे कुठून एंट्री आहे काय खूप जास्ती गर्दी जसं तुम्ही बघू सगळ्या मूर्ती बघून झाल्या खूप सुंदर अशा मूर्त्या बनवल्या खूप आपलं ते सगळ्यांनी एकदा व्हिजिट केलं पाहिजे मला असं तर वाटतं
कमीत कमी 16 ते 17 मूर्ती असतील वेगळ्या स्टोरीज सोबत, समुद्र मंथन पासून राक्षस वध पर्यंत सगळ्याचे. तर मला तर वाटते सगळ्यांनी एकदा येऊन बघून गेलं पाहिजे, खूप सुंदर बनवले वरते. खूप जास्ती गर्दी पण आहे 31st मुळे, तरी वर्थ आहे सगळं फिरणं. म्हणजे ही जी महाकाल लोक बनवले त्यांनी, महाकाल कॉरिडोर खूप सुंदर बनवले, भारत माता मंदिर बनवले आजूला चांगला मोठा 100 ते 200 मीटर्सचा पट्टा असेल, त्याच्यात पूर्ण सगळे त्यांनी 16 ते 17 स्टॅच्यूज बनवलेत. तिथूनच एंट्री पण आहे, ज्यांना लाईनमध्ये दर्शन घ्यायचं असेल त्यांनी त्या लाईनमध्ये जॉईन पण होऊ शकतो. तिथे सगळे स्ट्रीट फूड भेटेल तुम्हाला, खायला भांग प्यायला भेटेल, वेगळेवेगळे शॉपिंग करायला भेटेल तुम्हाला, सगळं महाकालचे कॉस्ट्युम्स वगैरे रुद्राक्ष वगैरे सगळं भेटेल. मोमोज पण इथं भेटायला लागले मध्य प्रदेश, पण वेज आहे पूर्ण सगळीकडे. महाकालच्या मंदिरासमोरच हाऊ वेली आहे, सगळं छान आहे, नाव ठेवण्यासारखं नाही आहे, रिजनेबल रेटमध्ये हॉटेल्स पण आहेत तिथं खूप, रेस्टॉरंट्स वगैरे पण तिथे खाऊ शकतो, शॉपिंग करू शकतो. भांग भांगवाला भांगवाला गरम गरम नान कटाई असे ते गाडो मित्र आहे आपले. सरकार का बाबा मेरे जस्टच पोचलो हॉटेलवर, सगळं खाऊन पिऊन वगैरे. आता उद्या जाणार सकाळी दर्शन आहे, 8 वाजताचं टाईम दिलेलं आहे, तर उद्या सकाळी 8 वाजता दर्शनाला जाऊ. आत्ता जातो झोपायला. सी यू टुमॉरो, बाय बाय बाय. अरे बाय बाय. आता वाजले सकाळचे 7:55 7:55 वाजले, त्याने आम्ही आत्ता जस्ट पोचलो पार्किंगमध्ये. खूप जास्त थंडी आहे, 14 to 15 degrees थंडी असेल. आता गुरुजी आलेत, गुरुजींसोबत पुढे जायचं आहे. उघड दर्शन कसं होतं, खूप जास्ती गर्दी आहे, तरी त्यांनी थोडंफार केलं आहे त्यांच्या हिशोबाने. बघूयात आपलं दर्शन किती वेळेत होतं आहे, किती वेळेत बाहेर येतो आहे, आणि मग पुढे काल भैरवला कसं जात आहे बघू शकता. थंडी दर्शन झाले. खूप जबरदस्त असे दर्शन करून दिला आम्हाला गुरुजींनी. 5 मिनिटात आतमध्ये गेलो, पोलीस प्रोटेक्शन होतं, परत आम्हाला गाडी आली ती मंदिरापर्यंत सोडायला. तुम्हीच बघूच शकाल या व्हिडिओजमध्ये, मी टाकेलच. सो बोलायला शब्दच उरले नाही, खूप वेगळी ऊर्जा आहे आतमध्ये जाऊन. सगळे जे आम्ही पूर्ण मंदिराची परिक्रमा मारली होती 6 किलोमीटर्सची, पूर्ण एनर्जी डाऊन झाली होती, पण आतमध्ये जाऊन जे वातावरण आहे आतमध्ये वेगळाच फील आहे. सगळ्यांनी एकदा व्हिजिट केलंच पाहिजे, वेगळी ऊर्जा आहे. आता नवीन वर्षाची एकदम स्ट्रेंथ आल्यासारखी वाटते, काहीतरी नवीन काहीतरी चांगलं. सगळ्यांना मागितलंय सगळ्यांचं चांगलंच व्हावं. भारी बोलतात इथले लोक, जे गुरुजी लोक पण आहे. आपण जेव्हा आपण सगळीकडे जातो तेव्हा एवढे हडतुड करतात, पण इथे नाही, भैयाजी हो गया क्या, चलो आगे, एवढी सुंदर भाषा आहे त्यांची, खूप छान भाषा आहे, बोलायला सुद्धा एक नंबर. आता मी काय करतो, आवरतो फ्रेश वगैरे होऊन, मग आम्ही जाणार काळभैरव. काळभैरवला जर खूप गर्दी असेल तर बाहेरूनच दर्शन घेईल आणि मग निघेल, कारण आम्हाला अजून 12 to 14 hours ट्रॅव्हल आहे खंडाळ्याला जायला. मग त्या हिशोबाने घेऊ सगळ्यांना. मित्रांना धागे दोरे घेतलेत, पिंडीला टेकून घेतलेत गुरुजींकडून. खूप
वेगळीच ऊर्जा आहे यार, शब्दच नाही राहिले. खूप भारी वाटलं, खूप भारी. पुढे गर्दी एवढी 4 ते 5 किलोमीटरची लाईन लागली आहे पूर्ण मागे. त्याच्यामध्ये त्यांनी आम्हाला 5 ते 8 मिनिटात मॅक्सिमम त्यांनी आम्हाला दर्शन करून दिलं. खूप भारी वाटते, खूप भारी. भेटूय आपण काळभैरवमध्ये. चल, जस्ट काळभैरवला पोहोचलो. खूप जास्ती गर्दी असल्यामुळे आम्ही बाहेरूनच दर्शन घ्यायचे ठरवले. खूप जास्ती गर्दी आहे, 7 ते 8 तासाची लाईन आहे. आणि आम्हाला कुठे ट्रॅव्हल करायचं आहे, आज घरी जायचं आहे, तर आम्ही बाहेरूनच पाय पडून आता निघतोय. बाहेर पाया पडल्या सगळं सामान वगैरे घेतलं, प्रसाद वगैरे सगळ्यांना घरच्यांना. मी आत्ता निघे, तिथेच सर्वजण दर्शन घ्यायचे आहे. तर खूप जास्ती गर्दी झालेली आहे काळभैरवला. जसं की काळभैरवला दारू सोडवतात, खूप लोकांना मिथ आहे किंवा असे एक सुपरस्टिशन बोलता येईल की देवाला दारू लागते, तसं नाही. त्याच्यामध्ये एक मिथ आहे, तो असा आहे की जो आपण सोडायला, म्हणजे जेव्हा ह्या गावात खूप लोक दारू प्यायची हे करायचे ते करायचे, तेव्हा ते हे प्रथा चालू झाली की आपण देवाला दारू अर्पण करतोय ते आपण परत करायचं नाही, म्हणून ती अशी प्रथा चालू झाली. पण आता सगळेच भक्त इथे येऊन देवाला दारू सोडायची प्रथा चालू झालेली आहे. तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल करून थोडं पुढे आले, महाराष्ट्र बॉर्डर क्रॉस केली, महाराष्ट्रामध्ये आले. आता चहा प्यायला थांबलो सगळे. मी तर काही चहा पित नाही, कॉफी तर इथं आहे ना, रोल घेतला कुठेतरी म्हणून. आता ते खाऊन पुढे निघू, मग थोडं धुळे वगैरे मध्ये जाऊन 8-9 वाजता जेवून घेऊ. त्याच्या पुढे आपल्याला वाजतील कमीत कमी साधारणतः 2 ते 3. पुढचं बघूया कसं होत आहे. लोक पिता ते चहा. आता वाजलेत 10:11-12. संगमनेरच्या अलीकडे थोडं जेवायला थांबलं. खूप जास्ती ट्रॅव्हल पण एकत्र केलं नाही, म्हणलं थोडं जेवून घेऊ, नाही तर अजून 1/4 तासाने जेवायचा प्लॅन होता. पण आता भूक पण लागली होती सगळ्यांना, तर जेवायला थांबलं. हॉटेल श्रीनाम म्हणून जे प्युअर व्हेज हॉटेल आहे संगमनेरच्या थोडंच अलीकडे, छान होतं जेवण वगैरे. आता झोप येणार त्या सगळ्यांना मोस्टली, कारण खूप जेवलो आम्ही. आपण जागा राहायचं, कारण ड्रायव्हरला पण झोप येईल म्हणून. बघूया आता किती वाजेपर्यंत घरी पोहोचतो. अंदाजे अजून 3-4 तास तरी लागतील, त्या हिशोबाने मग बघू. थोड्या एमपी मध्ये जेवलो आम्ही, आम्हाला वाटलं एमपी मध्ये घाण भेटणार, पण एमपी मध्ये एवढा भारी जेवण भेटलं. आणि महाराष्ट्रामध्ये घुसता घुसता एवढा घाण जेवण दिलं की भूक तेवढी लागली होती, पण आता भूकच नाही ना मला. मी सार्कास्टिक वे मध्ये बोललो होतो. जस्ट आत्ता घरी आलोय, गाडीच लावतो आता. दादा खूप लेट झाले, 1 वाजला. खरं तर आम्हाला गुगल मॅप्सवर 2 चा टाइम दाखवत होता, 2:30 समथिंग. आम्ही 1 तास आधीच पोचलो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आय होप यू लाईक दिस व्हिडिओ. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि नक्की पुढच्या व्हिडिओसाठी आवर्जून पहा. नवीन ब्लॉग येत राहील या चॅनलवरती. आता सी यू, बाय.